हेलो फ्रेंड्स, नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. मित्रांनो, आज आपण माय डिलाइटफुल स्कूल म्हणजे माझी आनंददायी शाळा हा लेसन शिकणार आहोत. मी तुम्हाला मराठीतून सुद्धा ट्रान्सलेट करून सांगणार आहे, तेव्हा तुम्हाला संपूर्ण लेसन समजण्यासाठी संपूर्ण व्हिडिओ पहा. आणि या व्हिडिओ हा संपूर्ण लेसन एका व्हिडिओमध्ये सांगणं मला शक्य नाही, म्हणून मी या व्हिडिओचे दोन पार्ट केलेले आहेत. आपण आज एक पार्ट पाहूया, आता एक पार्ट पाहूया, आणि दुसरा पार्ट जो आहे तो सुद्धा मी अपलोड केलेला आहे. त्याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये मिळेल. सोबत त्याचा एक्सरसाइज सुद्धा तुम्ही पाहू शकता, त्याची लिंक सुद्धा डिस्क्रिप्शन मध्ये आहे. तर आता सुरुवात करूया. तुम्हाला या ठिकाणी काही पिक्चर दिसत आहेत आणि त्या पिक्चर वरून आपल्याला काही क्वेश्चन विचारलेले आहेत, पहा. आणि त्याचे जे आन्सर आहे, द अबव पिक्चर शो हाऊ चिल्ड्रन आर लर्निंग हॅपीली. या वरच्या चित्रांमध्ये प्रत्येक चित्रामध्ये दिसतंय की आपल्याला ती जी मुलं आहेत ते हॅपीली म्हणजे आनंदाने शिकत आहेत शाळेमध्ये, बरोबर की नाही. तर आपल्याला क्वेश्चन काय विचारलाय पहा, विच ऑफ दिस पिक्चर्स डिड यू लाईक मोस्ट. यापैकी कोणतं चित्र तुम्हाला खूप आवडलं, बरोबर, कोणतं आवडलं त्याचं उत्तर तुम्ही आताच व्हिडिओ पाहता पाहता मला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, म्हणजे मला समजून जाईल तुम्हाला कोणतं चित्र आवडलं ते. आणि दुसरं क्वेश्चन त्याच्यावरच आधारित आहे, वाय डिड यू लाईक दॅट पिक्चर द मोस्ट. यापैकी कोणतं चित्र तुम्हाला आवडलं आणि ते चित्र का आवडलं ते तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आता पहा, वी गो टू स्कूल टू लर्न. आपण शाळेत शिकण्यासाठी जातो. वी मेक मेनी फ्रेंड्स इन स्कूल. आपण शाळेमध्ये पुष्कळ मित्र बनवतो, खूप मित्रमैत्रिणी मिळवतो. वी स्टडी विथ इच अदर्स हेल्प. आपण एकमेकांच्या मदतीने अभ्यास करतो. वी प्ले टुगेदर. आपण एकत्र खेळतो. अँड शेअर अवर टिफिन्स. आपण आपला डबा सुद्धा एकत्र खातो. वी टेक पार्ट इन स्कूल फंक्शन्स अँड गो ऑन ट्रिप्स टुगेदर. आपण स्कूल फंक्शन म्हणजे शाळेच्या समारंभामध्ये एकत्र भाग घेतो. अँड गो ऑन ट्रिप्स टुगेदर. सहलीला सुद्धा आपण एकत्र जातो, सोबत जातो. वी कम टुगेदर टू क्लीन अँड डेकोरेट द क्लासरूम. आपण आपली जी क्लासरूम आहे वर्ग, तो क्लीन म्हणजे स्वच्छ करण्यासाठी अँड डेकोरेट म्हणजे तो सजवण्यासाठी एकत्र येतो. देर आर सो मेनी थिंग्स विच वी डू टुगेदर. शाळेत अशा अनेक गोष्टी आहेत की ज्या सगळ्या आपण एकत्र मिळून करत असतो. इट इज ग्रेट फन टू डू सो. ही करण्याची एक वेगळीच मजा असते, किंवा कोणतीही गोष्ट एकमेकांच्या बरोबर करण्यात वेगळीच मजा असते. व्हॉट कॅन वी डू टू मेक शुअर दॅट एव्हरी चाइल्ड इन द क्लास फाइंड्स इट इज फन टू लर्न. वर्गातील प्रत्येक मुला मुलीला शिकण्यातील मजा घेता येईल यासाठी आपल्याला काय बरं करता येईल. तर पहा, या ठिकाणी थोडस आपल्याला एक एक्झाम्पल दिलेलं आहे, खूप छान आहे एक्झाम्पल हे. डू यू नो, तुम्हाला माहित आहे, आय गॉट अ लेटर. मला पत्र मिळाले. ही एक स्टोरी आहे किंवा प्रत्यक्ष घडलेली गोष्ट आहे. दिस इज द स्टोरी ऑफ द स्कूल इन कोळवली इन रत्नागिरी डिस्ट्रिक्ट. रत्नागिरी डिस्ट्रिक्ट मध्ये, रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोळवली नावाचं गाव आहे, त्या गावातली ही कथा आहे. आता काय झालं त्या गावामध्ये, द टीचर टूक हिज स्टुडंट टू द पोस्ट ऑफिस टू शो देम हाउ द पोस्टल सिस्टीम वर्क. पोस्टाची व्यवस्था, पोस्टाचं काम कसं चालतं ते पाहण्यासाठी ते जे टीचर होते, ते जे शिक्षक होते, ते त्यांच्या शिक्षकांना मुलांना घेऊन कुठे गेले, विद्यार्थ्यांना घेऊन पोस्ट ऑफिसमध्ये गेले. तिथे काय केलं त्यांनी, ही एक्सप्लेन इट्स वर्किंग टू द स्टुडंट्स. त्यांनी त्या ठिकाणी पोस्टाच्या कामाचं स्वरूप त्यांनी समजून सांगितलं. बट टू गिव्ह देम अ फर्स्ट हँड एक्सपिरियन्स ऑफ हाऊ इट वर्क्स. पण त्यांना, त्या मुलांना त्या कामाचा फर्स्ट हँड एक्सपिरियन्स म्हणजे प्रत्यक्ष अनुभव मिळावा म्हणून त्यांनी काय केलं, ही यूज अ नॉव्हेल आयडिया. त्यांना एक कल्पना सुचली किंवा त्यांनी एक गंमत केली. काय केलं त्यांनी, ही रोट अ लेटर टू एव्हरी चाइल्ड. त्यांनी प्रत्येक विद्यार्थ्याला पत्र लिहिलं, टेलिंग देम अबाउट देअर प्रोग्रेस इन स्टडीज. आणि त्या पत्रामध्ये त्यांची मुलांच्या अभ्यासातील प्रगती लिहिली. इन स्पोर्ट, खेळामध्ये त्यांची किती प्रगती आहे ते पत्रामध्ये लिहिलं. देअर इंटरेस्ट अँड ऍक्टिव्हिटीज, त्यांच्या आवडीनिवडी काय आहेत ते सुद्धा त्यांनी पत्रामध्ये लिहिलं. आणि ती पत्र मुलांना पाठवली पोस्टाने.
द चिल्ड्रन वेर थ्री टू सी द लेटर्स, ती मुल ती पत्र पाहून मुलांना खूप आनंद झाला. दे वेर थ्रिल्ड, दे शो देअर लेटर टू एव्हरीवन, त्यांनी ते पत्र प्रत्येकाला दाखवलं. सेइंग आय गॉट अ लेटर, मला पत्र मिळालं. सगळ्यांना सांगत होते मला पत्र मिळालं. सम इवन सेंट रिप्लाय टू द लेटर, काही मुलांनी शिक्षकांना त्याची प्रतिक्रिया किंवा रिप्लाय सुद्धा पत्राद्वारे पाठवला. दे सेंट ग्रीटिंग कार्ड्स टू टीचर ऍट द टाइम ऑफ दिवाळी, दिवाळीच्या वेळी पोस्टाने मुलांनी काय केलं, शिक्षकांना ग्रीटिंग कार्ड सुद्धा पाठवलं, शुभेच्छा पत्र. अ फ्यू डेज लेटर, काही दिवसांनंतर द टीचर टॉट द स्टुडंट्स हाऊ टू सेंड ईमेल्स, आणि ईमेलद्वारे पत्र कसं पाठवलं जातं ते सुद्धा शिक्षकांनी मुलांना शिकवलं. वन लेटर सेंट बाय द टीचर अवेकन्ड अ न्यू एन्थुसियाझम इन द स्टुडंट्स, त्या शिक्षकांनी पाठवलेल्या एका पत्रामुळे मुलांच्या मनात एक न्यू एन्थुसियाझम म्हणजे नवीन उत्साह संचारला. अँड द स्कूल बिकेम अन एन्जॉयबल प्लेस फॉर देम, आणि शाळा एक आनंददायी ठिकाण झालं त्यांच्यासाठी. अशा पद्धतीने ही कोळवली नावाच्या गावातील शाळेची गोष्ट होती. अशा पद्धतीने मुलांचा आनंद आपल्याला वाढवता येऊ शकतो वेगवेगळ्या ऍक्टिव्हिटीज घेऊन वगैरे, हे की नाही. आता पाहूया आपण. हॅव अ थ्री लेग रेस विथ अदर स्टुडंट्स इन युअर क्लास, तुमच्या वर्गातील जी इतर मुलं आहेत त्यांची तीन पायाची शर्यत लावायची. तीन पायाची शर्यत माहितीये, दोन मित्रांचा एक एक पाय, एकाचा डावा आणि एकाचा उजवा पाय एकत्र बांधायचा, म्हणजे त्याचा एकच पाय बनतो. या ठिकाणी पहा तुम्हाला किती पाय दिसतात, एक दोन आणि तीन, बरोबर. त्यांचे काय करायची, शर्यत लावायची तीन पायांची. वाय कुड सम पेअर्स रीच द फिनिश लाईन विदाउट स्टंबलिंग ऑर फॉलिंग, काही ज्या जोड्या आहेत ना, काही जे विद्यार्थी आहेत त्या जोडी जोडीने अजिबात न पडता न थरथरता ती शर्यत पूर्ण करतात, त्याचं कारण शोधा. अँड वाय डीड सम पेअर्स फॉल वाईल रनिंग, आणि काही ज्या जोड्या आहेत त्या धावताना पडतात, असं का होतं बरं, का होतं, की त्यांच्यामध्ये कोऑर्डिनेशन नसेल म्हणून. कोऑर्डिनेशन असल्याशिवाय, कोऑर्डिनेशन असेल तर ते शर्यत जिंकणार, आणि कोऑर्डिनेशन नसेल तर ते धावता धावता पडणार. तर त्याचं कारण आपल्याला व्यवस्थित पुढे एक्सप्लेन केलेलं आहे, पहा. इफ वी हेल्प इच अदर वी कॅन सक्सीड ऍट एनिथिंग, आपण जर एकमेकांना मदत केली तर आपण कोणतीही गोष्ट यशस्वीपणे करू शकतो. वर्क बिकम्स एन्जॉयबल, आपलं काम सुद्धा आनंदाने होतं. इन ऑर्डर टू हेल्प वन अनादर वी मस्ट फर्स्ट अंडरस्टँड अवर म्युच्युअल नीड्स अँड डिफिकल्टीज, पण आपण एकमेकांना मदत करण्यासाठी, टू हेल्प वन अनादर म्हणजे एकमेकांना मदत करण्यासाठी, वी मस्ट फर्स्ट अंडरस्टँड अवर म्युच्युअल नीड्स अँड डिफिकल्टीज, आपल्याला एकमेकांच्या गरजा आणि उणीवा किंवा अडचणी माहिती असायला हव्यात. डू वी ट्राय टू अंडरस्टँड द नीड्स ऑफ अवर क्लासमेट्स, आपल्या शाळेतील मुलामुलीच्या गरजा आणि अडचणी आपण समजून घेतो का? डू वी ट्राय टू अंडरस्टँड, त्या समजून घेण्याचा प्रयत्न करू शकतो का किंवा करतो का? तर नाही करत आपण मित्रांनो. देअर मे बी अ न्यू स्टुडंट इन क्लास ऑर अ स्टुडंट हू लिव्ह फार अवे फ्रॉम देअर पॅरेंट्स, बऱ्याच वेळा एखाद्या वर्गामध्ये एखादा नवीन विद्यार्थी आलेला असतो, न्यू स्टुडंट असतो, एखादा स्टुडंट असा असतो द स्टुडंट हू लिव्ह फार अवे फ्रॉम देअर पॅरेंट्स, की तो आपल्या आई वडिलांपासून दूर राहत असतो. देअर मे बी सम वन हू स्पीक्स अ डिफरंट लँग्वेज ऍट होम, एखादा असा विद्यार्थी असतो की तो घरी आपल्या डिफरंट लँग्वेज म्हणजे वेगळी भाषा बोलत असतो. सम मे हॅव अन ओल्डर ब्रदर ऑर सिस्टर टू हेल्प देम अँड सम मे नॉट, म्हणजे सम मे हॅव अन ओल्डर ब्रदर ऑर सिस्टर म्हणजे काहींच्या घरी त्यांचा मोठा भाऊ किंवा बहीण असते त्यांना मदत करायला, पण काहींच्या घरी त्यांना मोठा भाऊ किंवा बहीण मदत करण्यासाठी नसते. बिकॉज ऑफ दिस डायव्हर्सिटी, या विविधतेमुळे, या वेगळेपणामुळे, एव्हरी वन हॅज डिफरंट नीड्स, प्रत्येकाच्या गरजा वेगळ्या असतात, निरनिराळ्या असतात. अँड वी मस्ट ट्राय टू अंडरस्टँड दिस नीड्स, आणि आपण त्या गरजा समजून घेतल्या पाहिजेत. इन स्कूल वी मीट डिफरंट काइंड ऑफ स्टुडंट्स, आपण शाळेमध्ये वेगवेगळ्या प्रकारच्या विद्यार्थ्यांना भेटत असतो. देर आर अ फ्यू पीपल हू कॅनॉट सी, असे काही लोक आहेत की दे कॅनॉट सी म्हणजे ते पाहू शकत नाहीत,
अँड अ फ्यू हू कॅनॉट हिअर, असे काही लोक आहेत की हिअर म्हणजे ऐकू शकत नाही. अ फ्यू कॅनॉट वॉक इझिली, काही सहजपणे चांगल्या प्रकारे चालू शकत नाहीत. द नीड्स ऑफ स्टुडंट्स सच एज दीज आर डिफरंट अँड स्पेशल, अशा लोकांच्या ज्या गरजा असतात त्या डिफरंट म्हणजे वेगळ्या असतात आणि स्पेशल म्हणजे विशेष असतात. वी कॅन अंडरस्टँड देम ओनली बाय गेटिंग टू नो देम वेल, आपण त्यांच्या सहवासातूनच आपल्याला त्या समजू शकतात. अशा पद्धतीने मित्रांनो हा पार्ट आपण आज या ठिकाणी पाहिलाय. पुढचा व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे, त्याच्यामध्ये आपण याचा पुढचा जो पार्ट आहे तो शिकणार आहोत. आता आपण या ठिकाणी थांबूया, पुढचा पार्ट डिस्क्रिप्शन मध्ये दिलेला आहे तो तुम्ही पहा आणि एक्सरसाइज सुद्धा पहा.